हॅलो मुलांनो, कसे आहात? सगळे छान अभ्यास करता आहात आणि छान खेळताही आहात, बरोबर? बहीतला अभ्यास रोजचा रोज पूर्ण केलाच पाहिजे, तरच आपण खूप हुशार होणार आहोत. आणि मला माहिती आहे तुम्ही रोज सगळा अभ्यास करता आहात, ठीक आहे? चला मग आजचा अभ्यास आपण काय घेणार आहोत ते बघूया. आज आपण EVSचा अभ्यास करणार आहोत. मग EVSचं पुस्तक घ्या, चला तयार व्हा सगळे. आणि पेज नंबर 10 आपला नवीन चॅप्टर आज सुरू होतो आहे, तो आपण सुरू करूया. काय आहे पेज नंबर 10? उघडलं का सगळ्यांनी? बघा, आपल्याला खूप गोष्टी इथे आपल्याला समजतात. त्या कशा समजतात ते आपल्याला आज कळणार आहे. समजतात म्हणजे काय? खूप गोष्टींचं ज्ञान होतं. तर ते ज्ञान कोणाकोणामुळे होतं आणि कसं होतं ते या धड्यामध्ये, या लेसनमध्ये आपण आज शिकणार आहोत. आहे की नाही गम्मत? इंटरेस्टिंग वाटलं ना एकदम तुम्हाला ऐकायला? म्हणजे काय बरं बघा, हां, आपल्याला डोळ्यांनी दिसतं, त्याच्यामुळे सगळं जग आपल्याला बघायला मिळतं आहे. कोण कसं आहे हे कळतं आहे. कानांनी आपल्याला ऐकायला येत आहे, हो की नाही? आता मी तुमच्याशी बोलते आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये मला बघता आहात ते डोळ्यांनी बघता आहात, आणि कानामुळे तुम्हाला मी काय बोलते ते ऐकू येत आहे, बरोबर? आणि अशा काही काही अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला सगळ्या परिसरात आपल्या भोवताली काय सुरू आहे याचं ज्ञान होतं. त्याला काय म्हणतात, ते काय असेल ते आपण आज शिकणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही आता पेज नंबर 10 उघडलंच असेल आपल्या EVSच्या पुस्तकातलं. चला बघूयात. आधी आपण हे बघूया हां की हे 5 सेन्सेस इथे लिहिलेलं आहे. मग म्हणजे काय? हे पाणी खेळतोय हा मुलगा, हो ना? गारगार आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस पडतोय आणि हा मुलगा हातावर पाणी झेलतोय, हां, पावसाचं पाणी झेलतोय. तर कसं कळतं याला की हे पाणी आहे, हे ओलं आहे? आणि याच्या हाताला तो स्पर्श जाणवतो, ओल्या पाण्याचा स्पर्श जाणवतो, टच होतो म्हणून त्याला कळतंय, हो की नाही? आता हा मुलगा काय करतोय बघा. हे छान फूल आहे आणि आपण सुंदर फूल पाहिलं की काय करतो, आपल्याला बघायला तर ते आवडतंच, पण ते सुवासिक फूल असलं तर आपण आपोआप काय करतो, ते फूल आपल्या नाकाजवळ नेतो. का बरं नेतो? कारण आपल्याला त्याचा सुंदर सुगंध घ्यायचा असतो, हो की नाही? तसं या मुलाने केलाय बघा. खूप छान ते फूल आपल्या जवळ घेतल्याबरोबर त्याला कळतंय की अरे च्या, याचा तर किती सुंदर सुगंध येतो आहे म्हणून, ठीक आहे? म्हणून मग याला म्हणायचं, हा काय करतोय तर स्मेल करतो आहे, हा याला वास येतो आहे. त्यानंतर हा मुलगा काय करतोय बघा, हा मुलगा काहीतरी गंमत जम्मत खातोय, हो की नाही? मग हा जे खातो आहे त्याची टेस्ट त्याला कळते, कळते की नाही? आपण जे काही खातो आपल्याला त्याची टेस्ट कळते. आता आईने तुम्हाला छान छान लाडू दिला खायला, तर तुम्हाला माहिती आहे की हा लाडू कसा आहे? तर हा लाडू छान गोड गोड आहे. त्याला पाहिल्याबरोबर तुमच्याला माहिती आहे, कारण तुम्ही तो आधी खाल्लेला आहे म्हणून तुम्हाला त्याची टेस्ट कळलेली आधीच माहिती आहे. आणि जर तुम्हाला मिरची दिली खायला तर तुम्ही खाल का? अजिबात खाणार नाही, हो की नाही? कारण तुम्हाला माहिती आहे की ही मिरची कशी आहे, तर ही खूप तिखट आहे, ही आपण नुसती खाऊ शकत नाही, बरोबर आहे? मग आता हे टेस्ट म्हणजे इथे ही टेस्ट जी आहे त्याला अर्थ होतो चव, हा या टेस्टचा अर्थ होतो चव, ठीक आहे? तर ही चव आपल्याला कळते आहे, ती कोणामुळे कळते हे तुम्हाला माहिती आहे, पण ते पण आपण पुढे नंतर बघणार आहोत. आता जसं मी आधी सांगितलं की हा मुलगा काय करतोय, कानाला हात देऊन असं काहीतरी ऐकायचा प्रयत्न करतोय, ऐकतो आहे, म्हणजे हिअरिंग म्हणजे ऐकणे, हां. तर हा ऐकतो आहे ते कानांनी ऐकतो आहे, हो की नाही? म्हणजेच तुम्हाला कळतं की कोण काय बोललं आहे, जे तुमच्या कानापर्यंत पोहोचतं, मग तुम्हाला कळतं की समोरची व्यक्ती तुम्हाला काय बोलली आहे, हां, म्हणजे ऐकण्याचं
ज्ञान आपल्याला कानामुळे होत आहे, बरोबर। मग पुढे काय, जे हे साईट म्हणजे बघणे, हां आपल्याला सगळं हे जग बघता येत आहे ते आपल्या डोळ्यांमुळे दिसत आहे, हो की नाही। म्हणजे या सगळ्या हे जे सेन्स आहेत, आपल्याला जे ध्यान देणारे अवयव आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। याच्यामुळे काय होतं तर आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं। कशा कशाचं ज्ञान होतं, स्पर्श ज्ञान होतं, वास घेण्याचं ज्ञान होतं, चवीचं ज्ञान होतं, ऐकण्याचं ज्ञान होतं आणि बघण्याचं ज्ञान होतं। मग आता आपला धडा आपण बघूया, पेज नंबर 10 हे आपण बघायचं आहे। हे बघा, खूप इंटरेस्टिंग धडा आहे आणि हे सगळं लक्षात ठेवणं आधी तुम्हाला खूप गरजेचं आहे। धड्याचं नाव आहे आवर सेन्स ऑर्गन्स अँड देअर युजेस। त्याला काय म्हणतात, म्हणजे सेन्स ऑर्गन्स, हां, आणि त्याचे उपयोग काय हे आपण आज बघणार आहोत, जे अत्यंत महत्त्वाचं आहे। ठीक आहे, मग आता माझ्याबरोबर तुम्ही पुस्तकाचं पान वाचायचं आहे। बघा बरं काय आहे, वी हॅव 5 सेन्स ऑर्गन्स। बघा सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे, काय वाक्य आहे, वी हॅव 5 सेन्स ऑर्गन्स। किती सेन्स ऑर्गन्स आहेत आपल्याला, 5 सेन्स ऑर्गन्स। हे कायम लक्षात ठेवायचं आहे, आलं लक्षात। मग आता ते कुठले कुठले, आता वर आपण जे चित्र पाहिलं तेच आपल्याला नाव घ्यायचे। दे आर द आईज, इयर्स, नोज अँड टंग विच आर ऑन द फेस। द स्किन इज द 5th सेन्स ऑर्गन विच इज फाउंड ऑल ओवर अवर बॉडी। त्यातले बघा इथे दिलंय 4 सेन्स ऑर्गन्स तुमच्या आपल्या चेहऱ्यावरच आहेत। कुठला कुठला, आईज म्हणजे आपले डोळे आणि आपण बघतो, मग आहे इयर्स म्हणजे कान ज्याने आपण सगळं ऐकतो, मग नोज म्हणजे आपलं नाक ज्याने आपल्याला श्वास घेता येतो आणि वास देखील घेता येतो घेतो, हां। अँड टंग म्हणजे जीभ, म्हणजे लाडू खाल्ला तर गोड आहे आणि मिरची खाल्ली तर तिखट आहे, हे तुम्हाला कोणामुळे कळतं आहे, तर तुमच्या जिभेमुळे कळतं आहे, हां। आणि 5वा सेन्स ऑर्गन जो आहे तो म्हणजे आहे स्किन। कोणता सेन्स ऑर्गन आहे, स्किन, जी पूर्ण आपल्या शरीरभर असते। आपल्या शरीरभर काय आहे, त्वचा आहे, स्किन आहे, आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला कुठेही काय स्पर्श झाला तर आपल्याला त्या स्किनमुळे कळतं, आलं लक्षात। मग आपले सेन्स ऑर्गन्स कुठले कुठले आहे, आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन। कुठले कुठले आहे, आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन। परत म्हणा माझ्याबरोबर, आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन, आलं लक्षात। पुढे बघूया आता त्यांचे उपयोग आपल्याला काय होतात ते बघायचे आहेत। सगळ्यात पहिलं आहे आईज, हां, काय आहे बघू, वी कॅन सी थिंग्स अराउंड अस विथ द हेल्प ऑफ अवर आईज, वी सी देअर कलर अँड शेप, हो ना। जे आपण बघण्याचं काम करतो आहे, वी कॅन सी म्हणजे जे काही आपल्याला दिसतं आहे जगातलं ते फक्त आणि फक्त आपल्या डोळ्यांमुळे आपल्याला कळतं आहे। सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यंत नाजूक असा आपल्या शरीराचा भाग आहे ते म्हणजे आपले डोळे। म्हणून आपल्या डोळ्यांची आपण खूप काळजी घेतली पाहिजे मुलांना, त्यांना जपलं पाहिजे, ठीक आहे। त्याच्यामुळेच जास्त मोबाईल किंवा जास्त टी व्ही हे बघायचं नाही आहे, अगदी गरजेपुरता
अभ्यासापुरताच मोबाईल बघायचा आणि थोडासा अर्धा तास जर बघायची इच्छा असेल तर फक्त टी व्ही बघायचा. अदरवाईज आपल्या डोळ्यांना जास्त ताण होईल, त्रास होईल असं आपल्याला करायचं नाही आहे. आलं लक्षात? कारण आपल्याला आपल्या डोळ्यांमुळेच सगळं जग बघायचं आहे, त्यामुळे त्या डोळ्यांची आपण काळजी घेतलीच पाहिजे, है ना. मग काय होतं बघा, वी सी देअर कलर अँड शेप्स. हां, सगळ्या गोष्टी आपल्याला डोळ्यांमुळे दिसतात, कलर त्याच्यामुळे आपल्याला कळतात. एखादी गोष्ट आपण बघितली तर तिचा रंग कसा आहे, तिचा शेप कसा आहे, साईज कसा आहे, हे आपल्याला आपल्या डोळ्यांमुळे कळतं. आता मिरची जसं मी म्हटलं, हां, तर आता तुम्हाला माहिती आहे मिरची म्हटलं का मी की लाल मिरची किंवा पिवळी मिरची किंवा अजून काळी मिरची असं म्हणू का आपण? नाही, लाल मिरची असते बरोबर आहे, पण मिरची म्हटली की आपल्याला आधी हिरवा रंग आठवतो. आता मी केस म्हटलं तर केस म्हटल्याबरोबर तुम्हाला काय आठवतं? तुमच्या डोक्यावरचे केस कसे असतात? तर काळे असतात, हो की नाही. हे रंग आपल्याला माहिती आहेत, तर कशामुळे माहिती आहेत? तर आपल्याला डोळ्यांमुळे ते पाहून पाहून सगळे माहिती झालेले आहेत. आलं लक्षात? तर हे बघण्याचं जे ज्ञान आहे ते आपल्याला डोळ्यांमुळे मिळतं. मग हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, वी कॅन सी विथ अवर आईज, ठीक आहे. म आहे इयर्स म्हणजे आपले कान. वी हिअर विथ अवर इयर्स, आपल्या कानांमुळे आपण ऐकू शकतो. हिअर म्हणजे ऐकणे, हां, एच ई ए आर, हिअर म्हणजे ऐकणे. इट हेल्प्स अस टू हिअर डिफरंट साऊंड्स अराउंड अस. बघा एक गंमत बघा बरं, डोळ्यांना पापण्या असतात, आपण डोळे मिटू शकतो. आपले डोळे बंद झाले की आपल्याला सगळं दिसणं बंद होतं, पण कानांना तसं ऑप्शन आहे का बरं? नाही. आपले कान काही आपण बंद नाही करू शकत, हो ना. आपले डोळे जरी बंद असले कान आपले काम सुरू ठेवतच असतात, हो की नाही. ते त्यांचं काम करतच असतात. बंद जरी डोळे असले आणि तुम्हाला कोणी हाक मारली तर तुम्हाला ऐकू येतं त्याच्यामुळे बरोबर, आणि तुम्ही डोळे उघडून कुणी हाक मारली असं तुम्ही तिकडे बघता, हो ना. एका खोलीत तुम्ही आहात आणि दुसऱ्या खोलीमध्ये आई आहे, तिने तुम्हाला हाक मारली, तर तुम्ही तिला न बघितलं असूनही तुम्हाला कळतं की त्या रूममध्ये दुसऱ्या खोलीत आई आहे आणि तिने आपल्याला हाक मारली आहे. हे तुम्हाला कशामुळे कळलं? कारण तुमच्या कानांनी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. आता बाहेर पक्षी छान किलकिल किलबिल करत आहेत, नंतर एखादा कुत्रा ओरडला आहे, मनी मऊ म्याव म्याव करते, हे सगळं तुम्ही एका रूममध्ये बसल्या तरी तुम्हाला कळतं. का बरं कळतं? तुम्ही नाही बघितलंय त्यांना तरी पण कळतं, कारण तुमचे कान तुम्हाला ते सगळं ऐकवत असतात. तर कानामुळे पण आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होत असतं, म्हणून तुमचे कान पण खूप महत्त्वाचे आहेत, बरोबर. मग तिसरं काय आहे बरं? नोज. नोज म्हणजे नाक. हां, वी स्मेल थ्रू अवर नोज, तुमच्या नाकाने तुम्ही श्वास घेता. आपण मागच्या धड्यात बघितलं होतं की आपण नाकाने श्वासही घेतो, वी ब्रीद इन अँड आउट थ्रू अवर नोज, हो की नाही. असं आपण मागच्या धड्यात बघितलं आहे की तुम्ही नाकाने श्वास घेता, आणि आता या धड्यात आपण काय बघितलं आहे की वी स्मेल थ्रू अवर नोज, तुमच्या नाकाने तुम्ही वास घेता, म्हणजे वास येतोच तुम्हाला. द स्मेल ऑफ डिफरंट थिंग्स गुड अँड बॅड, लाईक फूड, फ्लावर्स, मेडिसिन्स, गार्बेज कॅन ओनली बी नोन विथ द हेल्प ऑफ द नोज. बघा आता वास जे असतात ते चांगले पण असतात आणि वाईट पण असतात, हो की नाही. फक्त चांगलेच वास असतात असं नाही, फुलाचा सुगंध छान असतो. नंतर तुम्ही आता छान इथे अभ्यास करत बसला आहात आणि आई किचनमध्ये समजा एखादा छान पदार्थ करते, छान शिरा करते तुमच्यासाठी, तर तुम्हाला इथे बसून पण त्याचा
वास येतो, तुम्हाला कळतं की आई माझ्यासाठी आतमध्ये काहीतरी छान गंमत करते आहे, हो की नाही? मग हे कशामुळे कळलं तुम्हाला? तर ते तुम्हाला कळलं आहे तुमच्या नाकामुळे, बरोबर आहे? आता तुमचे डोळे बंद केले हां मी समजा, आणि तुमच्या समोर मी ओंजळभर छान मोगऱ्याची फुलं आणली, आणि तुम्हाला म्हटलं की ओळखा बरं आता माझ्याकडे काय आहे, माझ्या हातात काय आहे. तर डोळे जरी बंद असले तरी तुम्हाला बरोबर ओळखता येईल की वा इथे छान मोगऱ्याची फुलं आहेत, बरोबर? तुम्ही बघितलेलं नाही आहे तरी पण तुम्हाला कळेल की अरे इथे काय आहे, मोगऱ्याची फुलं आहेत. मग हे तुम्हाला का कळलं? तर हे कळलं ते तुमच्या नाकामुळे कळलं की तुमचं नाक हे वास आपोआप घेतं आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला होतं. आता रस्त्याने एखादी मोठी कचरा कुंडी आहे आणि तुम्ही त्याच्या बाजूनी जात आहात, तुम्ही काय करता बरं? तुम्ही आपोआप तुमच्याकडचा जो रुमाल असतो तो नाकाला लावता आणि तिथून भरभर निघून जाता. का बरं? कारण तिथे येणारा जो वास असतो तो चांगला नसतो, वाईट वास असतो, आणि तुम्हाला तो अर्थात मग आवडत नाही. मग आपण त्यावेळेला काय करतो? नाकाला रुमाल लावतो पटकन. कारण काय? नाकालाच का रुमाल लावतो आपण? कारण आपलं नाक त्याचा वास घेत असतो, म्हणून आपण पटकन असा नाक झाकतो आणि तिथून भरभर पुढे जातो. आलं लक्षात? म्हणजे वास कुठल्याही प्रकारचे असले ते तुम्हाला कळतात ते तुमच्या नाकामुळे कळतात. आलं गोष्ट लक्षात आली? आता पुढे बघूया. टंग, अरे वा, टंग देखील खूप महत्वाचा भाग आहे. टंगनी काय होतं आता ते बघूया. हां, वी नो द टेस्ट ऑफ डिफरंट थिंग्स लाईक स्वीट, सोर, पंजंट, बिटर विथ द हेल्प ऑफ द टंग. मग आता समोर लाडू दिसला आहे तो तुम्हाला पटकन खावा वाटतो, वाटतो की नाही? का वाटतो? कारण तुम्हाला माहिती आहे की तो छान छान गोड गोड लाडू आहे आणि गोड आपल्याला आवडतं म्हणून आपण पटकन तो खातो. पण त्याच्या बाजूला जर मिरची ठेवली आहे जसं मी मगाशी म्हटलं, तुम्ही घ्याल का ती पटकन उचलून खायला? नाही घेणार, कारण तुम्हाला माहिती आहे की ती खूप तिखट आहे आणि ती आपण काही खाऊ शकत नाही. तर मग हे कोणी सांगितलं बरं तुम्हाला की हे गोड आहे, हे तिखट आहे, खारट आहे, हे आंबट आहे, हे तुरट आहे, हे सगळं कुणी सांगितलं आहे तुम्हाला? कशामुळे आपल्याला कळलं आहे? तर ती आहे तुमची जीभ. जिभेमुळे आपल्याला या सगळ्यांची चव कळते आहे. बघा आता काय आहे. परत बघूया आपण. हा, वी नो द टेस्ट. टेस्ट म्हणजे चव. इथली टेस्टचं स्पेलिंग नीट लक्षात ठेवायचं. हा, TASTE, टेस्ट. टेस्ट ऑफ डिफरंट थिंग्स लाईक स्वीट, सोअर म्हणजे आंबट, पंजंट म्हणजे तिखट असं, हां एकदम मसालेदार, बिटर म्हणजे कडू. कडू काय असतं सांगा? कारलं असतं, हो की नाही? जे तुम्हाला भाजी खायला आवडत नाही ॲक्च्युली, पण कारलं हे तुमच्यासाठी खूप तब्येतीला चांगलं असतं बरं का? तर हे सगळे पदार्थांची गोष्टींची चव जी आहे ती आपल्याला कळते, ती आपल्या जिभेमुळे कळत असते, ती पण खूप महत्त्वाची आहे, हो की नाही? समजा आपल्याला जीभ नसती आणि आपल्याला चवच कळली नसती तर कुठलाही पदार्थ खाल्ला तरी काहीच फरक पडला नसता, हो की नाही? तसं व्हायला नको. आपल्याला जेवणाची गंमत का वाटते? कारण आपल्या जिभेला चव कळत असते आणि मग आपण चव घेऊन सगळे पदार्थ छान खाऊ शकतो, बरोबर आहे? आता पुढचं पान बघूया. स्किन जे अतिशय महत्त्वाचं आहे, पाचवा आपला सेन्स ऑर्गन आहे स्किन. वी कॅन फील अ थिंग बाय टचिंग इट. दिस इज डन विथ द हेल्प ऑफ द स्किन. बघा इथे काय चित्र दाखवलंय, एक बकेट आहे आणि हा मुलगा आंघोळीला जाताना दिसतोय, हो की नाही? म्हणून हे बकेट मधलं पाणी तो चेक करतोय, असं थोड हलकासा हात त्याच्यात बुडवून बघतो आहे. काय बघतोय बरं तो? की हे पाणी कितपत गरम आहे, कारण त्याच्यातून वाफा निघताना दिसत आहेत.
याचा अर्थ ते पाणी गरम आहे. मग आपण आंघोळीला जाताना हे नेहमीच चेक करत असतो, हो की नाही, की हे पाणी किती गरम आहे, खूप गरम आहे का, की कोमट आहे का, थंडच आहे. तर आपल्याला सोसेल इतकं पाणी आपण अंगावर घेत असतो. मग खूप गरम पाणी जर घेतलं तर आपल्याला चटका बसू शकतो. मग हे आपल्याला कशामुळे कळलं, तर हे आपल्या स्किनमुळे आपल्याला कळतं आहे की आपण त्याच्यात थोडंसं बोट जरी घातलं तरी आपल्याला कळतं की हे पाणी जे आहे या बादलीमधलं हे गरम आहे का, कोमट आहे का, खूप थंड आहे. बरोबर. तसंच बघा हे एक्झाम्पल काय दिलंय, हॉट कोल्ड जे मी आत्ता सांगितलं, स्मूथ आणि रफ. हां, स्मूथ म्हणजे मऊ एकदम. आता कापूस तुम्हाला म्हटलं तर कापूस कसा असतो, एकदम सॉफ्ट असतो, मऊ असतो, की नाही. मग ते कसं कळलं तुम्हाला, किंवा एखादा दगड घेतला संगमरवरीचा दगड असतो की नाही, मार्बल. तर मार्बल कसं असतं तुम्हाला माहिती आहे, पांढरा मार्बल, तो एकदम स्मूथ असतो. आणि त्याच्या विरुद्ध रफ, एखादी वीट तुम्ही घेतली तर ती वीट कशी असते, तर ती अशी खरखरीत असते. मग हे पण आपल्याला कोणामुळे कळलं, तर आपण त्या गोष्टींना हात लावला की आपल्याला ते कळतं की याचा टच जो आहे, याचा स्पर्श जो आहे तो कसा आहे, त्याचं फिलिंग कसं आहे, सॉफ्ट हार्ड हो की नाही. तुम्हाला ते टेडी बिअर वगैरे आवडतं का, आवडतं, कारण ते असं छान असतं ना, सॉफ्ट सॉफ्ट तुम्हाला खेळायला आवडतं ते. आणि हार्ड म्हणजे खूप हार्ड आहे असं. हां, अशा सगळ्या गोष्टींचा जो हे फील असतं ते तुम्हाला तुमच्या स्किनमुळे कळत असतं. आता रिमेंबर नेहमीप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, ऑल द सेन्स ऑर्गन्स ऑफ अवर बॉडी मेक अस लाईफ इझी अँड कम्फर्टेबल. बघा, आपल्या या पाच सेन्स ऑर्गन्समुळेच आपल्याला आपलं आयुष्य इतकं कम्फर्टेबली आपण घालवू शकतो, इतकं इझिली आपण सगळं जाऊ शकतो. दे अनेबल अस टू सी, हिअर, स्मेल, टेस्ट अँड फील ऑल द गुड थिंग्स ऑफ लाईफ. हो की नाही. हां, आता हा झाला आपला धडा. आता आपण वहीमध्ये काय लिहायचं आहे ते बघूया. सगळ्यात पहिले नवीन पान घ्यायचं आणि तिथे डेट, इथे मी डेट लिहिली आहे, ठीक आहे, पण तुम्ही काय करायचं, इथे डेट लिहायची आहे बरं का, प्रत्यक्षात डेट. आता इथे तुम्ही कुठल्या डेटला अभ्यास केला ती डेट इथे लिहायची आहे. आणि या मार्जिनवर धड्याचं नाव लिहायचं आहे कॅपिटल लेटर्समध्ये, अवर सेन्स ऑर्गन्स अँड देअर युजेस. आणि या ही आपली जी मार्जिन आहे, या मार्जिनला लागून नेहमी आपला सेंटेन्स सुरू करायचं. आणि सेंटेन्सचं हे जे पहिलं लेटर आहे हे नेहमी कसं असतं, हे कॅपिटल असतं. लेटर हां, पूर्ण शब्द नव्हे, हे जे पहिलं लेटर आहे, बघा हे पहिलं लेटर आहे म्हणून मी हे कॅपिटलमध्ये लिहिलं आहे. खाली इथे आईज लिहिलं आहे मी, पण फक्त पहिलं लेटर हे कॅपिटलमध्ये लिहिलं आहे. हे इयर्सचं हा ई पण मी फक्त कॅपिटलमध्ये लिहिलं आहे, हा एन फक्त कॅपिटलमध्ये लिहिलं आहे, आणि बाकी सगळे लेटर्स मात्र मी स्मॉल काढलेले आहेत. तसंच तुम्ही पण करायचं आहे, ठीक आहे. मग काय लिहिलं आहे मी वाचते. वी हॅव फाईव्ह सेन्स ऑर्गन्स, दे आर द आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन. मग आता या सगळ्यांचे काय उपयोग आहे हे अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे हे पाचही वाक्य तुम्ही पाठ करायचे आहे, ठीक आहे. आईज, आईज काय करतात, वी कॅन सी विथ अवर आईज. इयर्स, वी हिअर विथ अवर इयर्स. नोज, वी स्मेल विथ अवर नोज. टंग, वी कॅन टेस्ट विथ अवर टंग. स्किन, वी कॅन फील थिंग विथ अवर स्किन. आता पुढे बघूया आणखी काय आहे. पुढे लिहिलं आहे रिमेंबरचं वाक्य, जे मी नेहमी सांगते की पुस्तकातलं पाहूनच तुम्हाला लिहायचं आहे. ऑल द सेन्स ऑर्गन्स ऑफ अवर बॉडी मेक अवर लाईफ इझी अँड कम्फर्टेबल.
They enable us to see, hear, smell, taste and feel all good things of life. माझं होमवर्क काय आहे तर हा धडा वाचायचा आहे आणि हे जे पानं मी तुम्हाला लिहून दाखवले आहेत हे तुमच्या होमवर्कमध्ये तुम्ही लिहायचं आहे. हे पान आणि हे पान हे तुम्ही तुमच्या होमवर्कमध्ये लिहिणार आहात. सलाम लागत आम्हाला. बाय.